नाही, यांना यांना खरं म्हणजे टाईमपास करायचा आहे आणि आम्ही ओबीसींसाठी काहीतरी करतो आहे असं दाखवायचं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत इम्पिरिकल डेटा गोळा होत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण तुम्हाला परत मिळणार नाही. आणि इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या बाबतीत ते म्हणतात की डिओटेड कमिशन आम्ही तयार केलेलं आहे, हे केलं आहे, काम सुरू झालंय. अहो, सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की ती 435 कोटी रुपये राज्य मागासवर्गीय आयोगाने मागितलेत, तसा हा पण आयोग मागेल आणि त्याला त्याला तुम्ही पैसे द्यायला तयार आहेत का? कागदोपत्री पैसे देतात आणि कागदोपत्री काढून घेतात. अजूनपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाला एक पैसा यांनी दिलेला नाही. जो काही दिलेला आहे तो सगळा कागदावर दिलेला आहे, प्रत्यक्ष खर्च करण्याचे अधिकार यांनी दिलेले नाहीत. खरे अशा स्वरूपाचे सगळे प्रश्न आहेत. फक्त घोषणा केली जाते, अंमलबजावणी होत नाही आणि त्यावर कुणाचं नियंत्रण नाही, असं सगळं चित्र आहे. श्रावण सर, धन्यवाद, आपण सविस्तर बोलत आणि स्पष्टपणे बोलत त्याबद्दल. ओबीसीचे अभ्यासक श्रावण देवरे आपल्यासोबत होते. उल्हास बापट घटना तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. उल्हास सर, विजय वडेट्टीवार आत्ता भेटून आले राज्यपालांना आणि राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे असं कळत आहे, तर काय फायदे आणि काय परिणाम याचे उल्हास सर? नाही, आता मी डिटेल्स मध्ये आता बोलणार नाही, कारण याला आव्हान जर का दिलं गेलं कोर्टामध्ये तर हे राज्यघटनेशी सुसंगत आहे की नाही हा विषय चर्चेला येणार. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की राज्यघटनेची जी काही बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यात बदल करता येत नाही, असा केशवानंद भारती खटल्याचा निकाल आहे. आणि बेसिक स्ट्रक्चरमध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन्स हा भाग धरलेला आहे. आणि फ्री अँड फेअर इलेक्शन्स मध्ये निवडणूक आयोगाचे कुठलेही अधिकार कमी करता येत नाहीत आणि त्यामुळे या पर्टिक्युलर ऍक्ट मध्ये निवडणूक आयोगाचे काही अधिकार हे कमी करण्यात आलेले आहेत. तेव्हा ते घटनेशी सुसंगत आहे की नाही हे न्यायालय तपासून बघणार आणि जर का सुसंगत नसेल तर मग हे बिल जे आहे ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरेल. आता दोन गोष्टी आहेत उल्हास सर. श्रावण देवरे ओबीसी अभ्यासक पण असंच म्हणत होते की याआधी सुद्धा असे अनेक प्रकारचे विधेयक केली गेली आणि त्यावर राज्यपालांनी सही पण केली पण कोर्टात ते टिकलं नाही आणि सगळ्या प्रकारच्या सह्या म्हणजे सभागृहातल्या सगळ्यांच्या सह्या एकमतानं पारित किंवा राज्यपालांची सही असे कुठले मुद्दे तिथे टिकत नाहीत, याच्याविषयी काही स्पष्टता करू शकाल? नाही, ते किती जणांच्या सह्या आहेत आणि राज्यपालांनी कधी सही केलेला काहीच महत्व नसतं. कुठलाही कायदा जेव्हा होतो त्यावेळी तो विधानसभा आणि विधान परिषद जर का असेल तिथे, सगळ्या राज्यात विधान परिषद नाहीये पण विधानसभा आणि विधान परिषदेने संमत केला आणि राज्यपालांनी सही केली की तो कायदा होतो. आणि कायदा कुठलाही राज्यघटना हा सर्वोच्च कायदा आहे आणि कुठलाही कायदा मग तो राज्याचा असो किंवा संसदेचा असो हा राज्यघटनेशी सुसंगत असावा लागतो. त्यामुळे किती जणांनी सह्या केल्या याला काही फारसं माझ्या मते महत्व नाहीये. एक बारीकसं उदाहरण देतो तुम्हाला की पूर्वी नरसिंहराव यांनी टीएन शेषन यांना सांगितलं की अमुक तारखांना निवडणुका घ्या. त्यावेळी टीएन शेषन यांनी त्यांना सांगितलं की निवडणुका कुठल्या तारखांना घ्यायच्या हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, तुम्ही नाही मला ते सांगू शकत. आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने पूर्वी शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे एकूण हे जे बिल आहे हे सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही, बिल म्हणजे ऍक्ट हा जो आहे हा सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल मी साशंक आहे. तोच तुम्हाला सर प्रश्न विचारणार होते की तुमचं स्वतःचं मत काय, तुम्ही म्हणताय साशंकता आहेच या सगळ्या बाबतीत. धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर बोललात त्याबद्दल. घटनातज्ञ उल्हास बापट सर आपल्यासोबत होते. या घडीची सगळ्यात मोठी तर बातमी आहे की ओबीसी विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केलेली आहे. हरिभाऊ राठोड ओबीसी नेते आपल्यासोबत आहेत. हरिभाऊ, आपलं म्हणणं काय आहे, विधेयक विधिमंडळामध्ये जे मंजूर झालेलं होतं आता राज्यपालांनी पण सही केली आहे पण अभ्यासक असं म्हणतायत की हे कोर्टात टिकणार नाही? आज मान्य राज्यपालांनी सही केली, उद्या गॅझेटमध्ये येईल किंवा आज रात्री ते गॅझेटमध्ये येईल तेव्हा तो कायदा झाला उद्यापासून. तेव्हा हा कायदा जेव्हा निवडणूक आयोगाकडे जाईल तेव्हा निवडणूक आयोगाकडे एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्देश म्हणजे जे ओव्हरड्यू झाल्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या विदिन 6 महिने घ्यायच्या आहे. ज्या आता ड्यू होतील त्यानंतर 6 महिन्यात त्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. तर हे दोन्ही त्यांच्या समोर थोडासा पेचही आहे म्हटल्यासाठी चालेल आणि सर्वस्वी
त्यांच्या अवलंबून आहे की ते निर्णय काय घेतात, म्हणजे निवडणूक आयोग याच्यावर निर्णय काय घेणार आहे. तर आणि दुसरं असं की दरम्यान असा एक ऍक्टिव्हिटीज आहे की एक आयोग, स्वतंत्र आयोग, एक्सपर्टचा आयोग बसवण्याचं काम सुद्धा विचाराधीन आहे सरकार करतं. आणि जर त्यांना 2 महिन्याचा वेळ दिला आणि खरोखर त्यांनी 2 महिन्यात जर एम्पिरिकल डाटा दिला तर ह्या निवडणुका सुरळीत होऊ शकतात आणि जो पेच निर्माण झालेला आहे राज्यामध्ये तो सुद्धा निश्चितपणे कायदेशीर सुटू शकतो. आणि बापट साहेब सांगतात त्याप्रमाणे तर मला सुद्धा डाऊट होता, पण समजा कोणी गेलंच नाही कोर्टात आणि त्याला कोणी चॅलेंज केलंच नाही आणि न्याय आपल्या निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्याप्रमाणे स्मूथली आणि एम्पिरिकल डाटा जर मिळाला दरम्यानच्या काळामध्ये तर निश्चितपणे आरक्षणासह निवडणुका आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतात. नक्की, धन्यवाद हरिभाऊ, सविस्तर बोललात त्याबद्दल. अतुल भातखळकर भाजपचे नेते आमदार आपल्यासोबत आहेत. अतुलजी, आपण राज्यपालांनी आता स्वाक्षरी केलेली आहे पण कोर्टात किंवा निवडणूक आयोगाकडे ते टिकणार नाही विधेयक असं तज्ञांचं म्हणणं आहे, आपण काय सांगाल यावर? नाही, मी काही कायदेशीर तज्ञ नाहीये, पण या महाविकास आघाडी सरकारचा इतिहास पाहिला तर यांच्या अकर्तृत्वामुळे आणि प्रत्येक विषयामध्ये कुठलाही चांगला हेतू नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाची यांनी वाट लावली, मराठा आरक्षण यांना सुप्रीम कोर्टात टिकवता नाही आलं आणि त्यामुळे या कायद्याला आम्ही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. कारण ओबीसीचं आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलेलं आहे. परंतु ओबीसीकरता वेगळ्या मंत्रालयाची स्थापना फडणवीस सरकारने केली होती, त्यांच्याकरता वेगळा निधी निर्माण केला होता, दिला गेला होता आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत हे भारतीय जनता पार्टीचं मत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही एकमताने पाठिंबा दिलाय. न्यायालयात दुर्दैवाने कोणी गेलंच आणि या संदर्भात न्यायालय काय करेल या विषयात भाष्य करण्याइतका मी तज्ज्ञ नाहीये. नक्की.